लेसन 17 इफेक्ट्स ऑफ लाइट. व्हेन सनरेज पास थ्रू अ ग्लास प्रिज्म, व्हाट आर द कलर्स इन द बैंड ऑफ लाइट सीन ऑन द अदर साइड ऑफ अ प्रिज्म. व्हेन सनरेज पास थ्रू अ ग्लास प्रिज्म, म्हणजे एखादा प्रिझम असतो त्याच्यातनं जर सूर्याची किरणं पास झाली तर आपल्याला सूर्यकिरणात कोणकोणत्या प्रकारचे कोणकोणत्या रंगाचे रंग दिसतात कोणकोणते रंग दिसतात. वी हॅव लर्न दॅट लाईट इज कंपोज ऑफ सेवरल कलर्स. अजूनपर्यंत आपण शिकलो आहे की लाईट हे वेगवेगळ्या कलरनी तयार झालेला असतो. यू मस्ट हॅव ऑल्सो सीन द डस्ट पार्टिकल्स इन अ बीम ऑफ सनलाईट एंटरिंग द हाऊस थ्रू अ स्मॉल विंडो. आता आपल्या घराची जी खिडकी असते ती सकाळी जर सकाळच्या वेळेला खिडकी उघडी राहिली की खिडकीतनं आपल्याला सूर्याची किरणं दिसतात आणि त्या सूर्याच्या किरणांमध्ये आपल्याला धुळीचे कणसुद्धा दिसतात. वी स्विच ऑन द हेड लॅम्प ऑफ अ कार वेन वी ड्राईव्ह थ्रू अ थिक फॉग. जेव्हा आता एखा कधी धुक्यातनं जर आपण गाडी चालवत असू आणि बाहेर धुकं असेल तर ज्या वेळेला आपण गाडीचा जो हेडलाईट असतो तो ऑन करतो. यू माईट हॅव सीन त्या आता त्या हेडलाईट जेव्हा तुम्ही गाडीचा चालू ठेवता हेडलाईट ऑन करता तेव्हासुद्धा आपल्याला त्या किरणांमध्ये आपल्याला धुळीचे कण दिसतात. यू माईट हॅव सीन द बीम्स ऑफ दोज लॅम्प्स. व्हॉट डू वी रिअली सी वेन वी सी बीम ऑफ लाईट. एक्झॅक्टली जेव्हा बीम ऑफ लाईट की सूर्या लाईटची जेव्हा आपल्याला किरणं दिसतात तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली काय दिसतं. वी सी टायनी डस्ट पार्टिकल्स फ्लोटिंग ऑन द बीम. आता ते जी किरणं असतात लाईटची त्याच्यामध्ये आपल्याला डस्ट पार्टिकल म्हणजे सूर्याची किरणं धुळीचे कण आपल्याला तरंगताना दिसतात. दिस इज वाय वी एबल टू सी द बीम ऑफ लाईट. आता ह्याच्यामुळेच धुळीचे किरणांमुळेच आपण सनलाईट बघू लाईटचं किरण बघू शकतो. वी सी व्हरायटी ऑफ शेड्स ऑफ कलर्स इन द अर्ली मॉर्निंग अँड इव्हिनिंग स्काय. आता सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस जेव्हा तुम्ही आकाश बघाल तेव्हा तुम्हाला आकाशाच्या वेगवेगळ्या छटा तुम्हाला दिसतील. इन द फोटोग्राफ्स टेकन फ्रॉम द स्पेस बाय सॅटेलाइट्स द अर्थ अपियर्स टू बी ब्ल्यूइश. व्हॉट इज द कॉज ऑफ ऑल दीज इफेक्ट्स. आता सॅटेलाईट थ्रू जेव्हा पृथ्वीचे फोटोग्राफ्स घेतले गेले तेव्हा त्या अर्थचा कलर हा थोडा निळसर दिसला. आता ह्याचं काय कारण असू शकेल. आता एक्सपेरिमेंट इथे ॲपॅरेटस ग्लास बीकर डायोड लेझर पॉइंटर वॉटर मिल्क और मिल्क पावडर स्पून अँड ड्रॉपर एटसेट्रा. आता हे सगळं ॲपॅरेटस किंवा साहित्य एक्सपेरिमेंटसाठी हवं आहे. फर्स्ट प्रोसिजर टेक क्लिअर वॉटर इन अ ग्लास बीकर. आता इथे तुम्हाला शेजारी दिसतोय ग्लास बीकर आहे किंवा काचेचं एक भांडं आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वच्छ पाणी घ्या. पास अ बीम ऑफ लेझर रेज थ्रू इट. आता त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जो लेझर असेल त्या लेझरच्या मदतीने तुम्ही आतमध्ये एक किरण सोडा किंवा लाईट सोडा. चेक वेदर द बीम इज सीन इन द वॉटर. आता तुम्ही चेक करा की त्या शुद्ध पाण्यामध्ये तुम्हाला तो लेझरचा रेज दिसतो की नाही. नाऊ यूज द ड्रॉपर टू ॲड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ मिल्क टू द वॉटर अँड स्टर. आता तुम्ही दूध दुधाचा एक ड्रॉपर घ्या आणि दुधाचे काही थेंब त्या पाण्यामध्ये टाका शुद्ध क्लिअर वॉटरमध्ये तुम्ही मिक्स करा आणि ते पाणी ढवळा. द वॉटर विल बी सीन टू हॅव बिकम स्लाइटली टर्बीड. आता त्या पाण्याचा रंग थोडा दुधाळ झालेला असेल. नाऊ पास द लेझर बीम इन टू इट अगेन. आता परत लेझरचा रे तुम्ही त्याच्यामध्ये सोडा. अ लाईट बीम विल शो द एक्झिस्टन्स ऑफ लाईट रेज. आता तुम्हाला लेझरचे किरण त्याच्यात इझिली दिसतील. अ लाईट बीम इज नॉट सीन इन प्लेन वॉटर. आता जो लेझरचा बीम होता तो तुम्हाला क्लिअर वॉटरमध्ये किंवा प्लेन वॉटरमध्ये तुम्हाला दिसू शकला नाही. बट इज क्लिअरली सीन इन स्लाइटली टर्बीड वॉटर. पण तो जेव्हा तुम्ही त्या पाण्यामध्ये जेव्हा दूध दुधाचे ड्रॉप्स मिक्स केले तेव्हा त्या पाणी दुधाळ झालं
अशा दुधाळ रंगाच्या पाण्यामध्ये तुम्हाला ते लाईट चे बीम तुम्हाला क्लिअरली दिसतील. द लाईट रेज हीट द टायनी पार्टिकल्स ऑफ मिल्क अँड गेट स्कॅटर्ड. आता ह्याचं कारण काय होतं, तर तुम्ही लेझरमधनं जेव्हा बीम ऑफ लाईट सोडला, आता तो जो बीम लाईटचा रे होता किंवा लेझरचा जो लाईट रे होता तो पाण्यातल्या दुधाच्या कणांवर जाऊन आदळला किंवा त्याच्यावर जाऊन आपटला आणि त्याच्यामुळे काय झालं, ते लाईट रेज स्कॅटर्ड झाले किंवा प्रसरण पावले. इफ दिस स्कॅटर्ड रेज एंटर आवर आईज वी परसीव द लाईट. आता हे लाईटचे रेज होते ते पसरल्यानंतर जे रेज आपल्यापर्यंत रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत पोचतात आणि त्याच्यामुळे आपल्याला लाईट दिसू शकतो. इन्स्टेड ऑफ युझिंग मिल्क मिक्स सॉल्ट शुगर डिटर्जंट पावडर इन द सेपरेट बीकर्स ऑफ वॉटर अँड ऑब्झर्व वेदर अ लेझर बीम इज सीन इन द बीम. आता तुम्हाला घरी जर एक्सपेरिमेंट करायचं असेल तर मिल्कच्या ऐवजी तुम्ही मीठ किंवा साखर किंवा डिटर्जंट पावडर तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करा आणि लेझर बीम दिसतो की नाही हे ऑब्झर्व करा. वेन द सन रायझेस आर सराउंडिंग ॲपियर इल्युमिनेटेड. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा आपल्याला आजूबाजूचा परिसर दिसायला लागतो, इल्युमिनेटेड म्हणजे दिसायला लागतो. द एंटायर स्काय ॲपियर्स ब्राईट. आता सगळीकडे स्कायमध्ये आकाशात उजेड दिसायला लागतो. दिस हॅपन्स बिकॉज ऑफ द डस्ट अँड अदर टायनी पार्टिकल्स इन द एअर. आता आपल्याला आजूबाजूचा सराउंडिंग का दिसायला लागतो, तर सराउंडिंगमध्ये जे धुळीचे आजूबाजूच्या परिसरात जे धुळीचे कण असतात आणि हवेचे कण असतात त्याच्यामुळे आपल्याला आजूबाजूचा परिसर दिसतो. This is the scattering of sunlight by the tiny particles and various constituents of air. आता आपल्याला आजूबाजूचा परिसर का दिसतो, जेव्हा सूर्याची किरण पृथ्वीवर येतात तेव्हा पृथ्वीमध्ये हवेचे पार्टिकल्स असतात, एअर पार्टिकल्स असतात आणि डस्ट पार्टिकल्स असतात. ह्याच्यामुळे काय होतं, तर तो या धुळीच्या कणांची किंवा हवेतल्या कणांची जेव्हा हे सनरेज येऊन आपटतात त्यावेळेला ते इकडे तिकडे पसरतात, त्याच्यामुळे आपल्याला आजूबाजूचा परिसर दिसू शकतो. याला स्कॅटरिंग ऑफ सनलाईट असं म्हणतात. हॅड देअर बीन नो ॲटमॉस्फिअर ऑन द अर्थ द स्काय वूड हॅव अपियर्ड डार्क ड्युरिंग द डे अँड ऑफकोर्स द सन वूड बी डायरेक्टली सीन. आता जर पृथ्वीवर जर वातावरण नसतं किंवा पृथ्वीवर जर ॲटमॉस्फिअर नसतं तर स्काय वूड हॅव अपियर्ड डार्क ड्युरिंग द डे. आपल्याला दिवसासुद्धा आकाशात काळोख दिसला असतं किंवा आकाश काळं दिसलं असतं आणि आपल्याला सन डायरेक्टली दिसू शकला असता. दिस हॅज बीन व्हेरीफाईड बाय द ऑब्झर्वेशन्स फ्रॉम द रॉकेट्स अँड सॅटेलाइट्स विच गो आउट ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर. आता हे कशावरून सिद्ध झालं आहे, तेव्हा अर्थच्या वातावरणाच्या बाहेर जेव्हा सॅटेलाइट्स किंवा रॉकेट्स पाठवली गेली तर त्यांच्या ऑब्झर्वेशनवरून हे क्लिअर झालेलं आहे किंवा प्रूव्ह झालेलं आहे. ॲपॅरेटस अ टेबल लॅम्प विथ 60 or 100 volt मिल्की बल्ब LED or LED विल नॉट डू. अशा तुम्ही LED बल्ब घेऊ शकत नाही. थिक पेपर अ थिक ब्लॅक पेपर स्टिकिंग टेप अ पॅकिंग नीडल 100 or 200 milliliter ग्लास बीकर मिल्क और मिल्क पावडर ड्रॉपर स्पून एटसेट्रा. आता ही एक्सपेरिमेंट करण्यासाठी तुम्हाला वरचं साहित्य हवं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला एक जाड ब्लॅक पेपर हवा आहे, स्टिकिंग टेप हवी, नंतर निडल किंवा सुई हवी, 100 or 200 milliliterचं ग्लासचं काचेचं बीकर हवा किंवा भांडं हवं, मिल्क किंवा मिल्क पावडर आणि ड्रॉपर आणि स्पून चमचा. प्रोसिजर कवर द माउथ ऑफ द लॅम्पशेड प्रॉपरली विथ द ब्लॅक पेपर. आता तुम्हाला या फोटोमध्ये लॅम्प टेबल लॅम्प दिसतो आहे. आता हे टेबल लॅम्प आहे, लॅम्पशेड आहे, त्याचं जो लॅम्पशेड आहे तो तुम्ही काळ्या पेपरने किंवा ब्लॅक पेपरने त्याला कव्हर करा. आता आपल्याला इथे डायग्राममध्ये दिसतं आहे, ॲरो करून तुम्हाला ब्लॅक पेपर दाखवलेला आहे. युझिंग स्टिकिंग टेपच्या मदतीने लॅम्पशेड जे आहे त्याच्यावर तुम्ही ब्लॅक पेपर चिकटवा.
prick a hole of 1 or 2 millimeter diameter in the center of the paper. आता तो जो पेपर आहे त्याच्या बरोबर मध्यभागी तुम्ही 1 किंवा 2 मिलीमीटरचं होल करा विथ द हेल्प ऑफ पॅकिंग निडल. जी निडल सुई असते त्याच्या मदतीने तुम्ही एक होल करा. टेक क्लिअर वॉटर इन द बीकर. आता बीकरमध्ये तुम्ही शुद्ध पाणी घ्या. लाईट द बल्ब अँड प्लेस द बीकर इन कॉन्टॅक्ट विथ द होल. आता तुम्ही तो लाईट चालू करा. टेक अ क्लिअर वॉटर इन द बीकर. आता ते बीकर आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वच्छ पाणी घ्या. लाईट द बल्ब. आता तुम्ही तो दिवा चालू करा अँड प्लेस द बीकर इन कॉन्टॅक्ट विथ द होल. आणि ते जो बीकर आहे तुम्ही बरोबर लाईट तुम्ही जो लॅम्पशेडच्या इथे जो काळा कागद लावला आहे आणि तिथे जे होल लावलं आहे त्याच्यासमोर बरोबर तुम्ही ते पाणी भरलेलं बीकर ठेवून द्या. आता तुम्ही बल्ब लावा अँड प्लेस द बीकर इन द कॉन्टॅक्ट विथ द होल. ऑब्झर्व फ्रॉम इन फ्रंट अँड ॲट द 90 degree ऑफ अँगल. आता तुम्ही वरच्या दिशेने 90 degree अँगल ठेवून किंवा समोरून ह्या बीकरचं ऑब्झर्वेशन करा किंवा निरीक्षण करा. नाव ॲड 2 to 3 ड्रॉप्स ऑफ मिल्क टू द वॉटर अँड स्टर. आता त्या पाण्यामध्ये तुम्ही 2 ते 3 थेंब दुधाचे टाका आणि ते पाणी ढवळा. अ फ्यू मोर ड्रॉप्स ऑफ मिल्क मे हॅव टू बी ॲडेड टू मेक अ वॉटर टर्बीट. आता तुम्हाला काही गरज लागल्यास अजून काही पाण्या दुधाचे थेंब टाकावे लागतील पाणी जेणेकरून पाणी दुधाळ दिसेल. अ ब्ल्यू टिंज इज सेन वेन ऑब्झर्व अलॉंग अ 90 degree अँगल. जेव्हा तुम्ही 90 degree अँगलने जेव्हा तुम्ही निरीक्षण कराल तेव्हा तुम्हाला एक ब्ल्यू रंगाची छटा दिसेल निळ्या रंगाची छटा दिसेल. दिस इज द स्कॅटर्ड ब्ल्यू लाईट. याला ब्ल्यू स्कॅटर म्हणजे पसरलेला ब्ल्यू लाईट असं म्हणतात. बिकॉज द ब्ल्यू लाईट इज स्कॅटर्ड अ रेड येलो लाईट इज सीन फ्रॉम द फ्रंट अँड द होल ॲपियर्स रेडिश. आता जेव्हा तुम्ही समोरून बघाल त्यावेळेला तो बीम तुम्हाला येलो लाईट कलरचा टीन छटा दिसेल अँड द होल ॲपियर्स रेडिश आणि तुम्हाला बाकी सगळं पाणी रेडिश कलरचं दिसेल. द एक्सपेरिमेंट शुड बी डन इन द डार्क रूम बाय द ग्रुप्स ऑफ स्टुडंट्स. आता ही एक्सपेरिमेंट तुम्ही काळोख असलेल्या खोलीमध्ये ग्रुपने करू शकता. यूज युअर ब्रेन पॉवर. इफ अ फ्यू मोर ड्रॉप्स ऑफ मिल्क आर ॲडेड द रेडिश कलर सीन फ्रॉम द फ्रंट बिकम्स इंटेन्स रेड. जर तुम्ही अजून त्या पाण्यामध्ये दुधाचे ड्रॉप्स टाकलेत तर तुम्हाला जेव्हा तुम्ही समोरच्या बाजूने तेव्हा पाण्याचं निरीक्षण कराल तेव्हा तुम्हाला ते तेथे गडद रेड रंग दिसेल. हाउएव्हर इफ मेनी म्यूर ड्रॉप्स आर ॲडेड द रेडिश कलर इज नॉट सीन. जर तुम्ही पाण्यामध्ये अजून आणखीन पाण्याचे थेंब टाकले तर तुम्हाला तिथे रेडिश कलर दिसणार नाही. असं का होतं? सनलाईट इज स्कॅटर्ड बाय द मोलिक्युल्स ऑफ गॅसेस लाईक नायट्रोजन ऑक्सिजन इन द ॲटमॉस्फिअर. आता हा जो सूर्यापासून येणारी जी प्रकाश असतो तो कशामुळे प्रसरण पावतो तर हवेमध्ये जे नायट्रोजन किंवा ऑक्सिजनचे ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा वातावरणात जे नायट्रोजन आणि ऑक्सिजनचे जे पार्टिकल्स असतात किंवा मोलिक्युल्स असतात त्यांच्यामुळे सनलाईट प्रसरण पावतो. द ब्ल्यू कलर इन द सनलाईट इज स्कॅटर्ड द मोस्ट. आता सनलाईटमध्ये असणारा जो ब्ल्यू कलर आहे तो जास्त लवकर प्रसरण पावतो किंवा जास्त लवकर पसरतो अँड देअर फोर द स्काय ॲपियर्स ब्ल्यू. आणि त्याच्यामुळे आपल्याला स्काय ब्ल्यू दिसतं. सनलाईट रिचेस अस थ्रू द लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर. आता जो सूर्य असतो त्यांच्यापासून जो लाईट आपल्याला ॲटमॉस्फिअरमधनं आपल्यापर्यंत पोचतो. ॲट सनसेट द लाईट रिचिंग अस ट्रॅव्हल्स अ ग्रेटर डिस्टन्स थ्रू द ॲटमॉस्फिअर. आता जेव्हा सनसेट होतो म्हणजे सूर्य पश्चिमेला जातो सूर्याची दिशा सूर्य दुसऱ्या दिशेला जातो. द लाईट रिचिंग अस ट्रॅव्हल्स अ ग्रेटर डिस्टन्स. सूर्याचा जो लाईट आपल्यापर्यंत पोचतो तो मोठं अंतर पार करतो किंवा मोठं अंतर जास्त ट्रॅव्हल करतो थ्रू द ॲटमॉस्फिअर वातावरणातनं
जेव्हा सनसेट होतो किंवा सूर्यास्त होतो त्यावेळेला सूर्याची किरणं आपल्यापर्यंत पोचण्यासाठी त्यांना वातावरणातलं जास्त अंतर ट्रॅव्हल करावं लागतं. ड्यू टू द ग्रेटर डिस्टन्स देअर इज मोर स्कॅटरिंग ऑफ ब्ल्यू कलर. आता सनलाईट आपल्यापर्यंत मोठं डिस्टन्स ट्रॅव्हल करून येतात किंवा मोठं अंतर पार करून येतात अशा मोठ्या अंतर ट्रॅव्हल केल्यामुळे देअर इज मोर स्कॅटरिंग ऑफ द ब्ल्यू कलर. आपल्या ब्ल्यू कलर जो असतो तो जास्त प्रमाणात स्कॅटर होतो. ॲज अ रिझल्ट द रेड येलो लाईट रिचेस अस डिरेक्टली अँड ॲपियर्स रेड. आता अशामुळे काय होतं तर रेड येलो जो लाईट असतो लालसर पिवळा जो रंग असतो तो आपल्यापर्यंत डिरेक्टली पोचतो आणि त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला आपल्याला सूर्य रेड दिसतो. रेड लाईट इज स्कॅटर्ड लेस दॅन द ब्ल्यू लाईट. रेड लाईट हा ब्ल्यू लाईटपेक्षा कमी प्रमाणात स्कॅटर होतो किंवा कमी प्रमाणात पसरतो. आता व्हॉट इज शॅडो हाऊ इज शॅडो फॉर्म. आता इथे एक्सपेरिमेंट आहे परत. ॲपरेटस कॅन्डल ऑर टॉर्च कार्डबोर्ड स्क्रीन स्मॉल बॉल अँड बिग बॉल एटसेट्रा. याच्यासाठी तुम्हाला एक मेणबत्ती टॉर्च कार्डबोर्ड एक लहान बॉल आणि मोठा बॉलची गरज आहे. टेक आयदर अ कॅन्डल ऑर टॉर्च ॲज अ लाईट सोर्स. आता लाईट सोर्स म्हणून तुम्ही एक कॅन्डल घ्या किंवा एक टॉर्च घ्या. इन टेक आयदर कॅन्डल ऑर टॉर्च ॲज लाईट सोर्स. इन फ्रंट ऑफ इट सेट अप अ कार्डबोर्ड विथ टायनी होल ओ. आता तो जो लाईट किंवा तुम्ही टॉर्च किंवा जी कॅन्डल घेतली असेल त्याच्यासमोर तुम्ही एक कार्डबोर्ड धरा. इन फ्रंट ऑफ इट सेटअप अ कार्डबोर्ड. त्याच्यासमोर तुम्ही एक कार्डबोर्ड धरा आणि त्याच्यावर एक लहान होल तयार करा आणि त्याला ओ नाव द्या. आता आपल्याला इथे ह्या डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय ही जी कॅन्डल आहे त्याच्यासमोर इथे एक कार्डबोर्ड धरलेला आहे आणि त्याच्यावर एक होल केलेला आहे. त्या होलला नाव दिलेलं आहे ओ. ॲज शोन इन द फिगर नाव द लाईट इज सीन टू बी इमर्ज फ्रॉम द होल. आता हा जो मेणबत्तीचा प्रकाश होता आहे मेणबत्तीतनं जे लाईटचे किरण निघाले ते तुम्हाला त्या होलमधनं बाहेर पडताना दिसत आहे. मेणबत्तीचा जो उजेड होता किंवा प्रकाश होता त्याची जी किरणं होती त्या होलमधनं बाहेर पडलेली आपल्याला इथे दिसत आहे. नाव द लाईट इज सीन टू इमर्ज फ्रॉम द होल ऑन द कार्डबोर्ड. सच अ लाईट सोर्स इज कॉल्ड पॉइंट सोर्स. अशा लाईट सोर्सला पॉइंट सोर्स असं म्हणतात. आपण परत एकदा इथे बघूया. इथे ही मेणबत्ती आहे आणि मेणबत्तीच्या समोर एक कार्डशीट धरलेली आहे किंवा कार्डबोर्ड धरलेला आहे. कार्डबोर्डला एक मध्यभागी होल तयार केलेला आहे आणि मेणबत्तीपासून निघणारी जी किरणं होती ती ह्या पॉइंटमधनं किंवा होलमधनं बाहेर आपल्याला येताना दिसत आहे. अशा लाईटच्या सोर्सला म्हणजे हा जो होल आहे होलमधनं येणाऱ्या लाईट सोर्सला पॉइंट सोर्स असं म्हणतात. Place a screen vertically at a distance of 1 meter beyond the cardboard. आता हा जो आपण कार्डबोर्ड धरला आहे त्याच्यासमोर 1 meter अंतरावर तुम्ही एक कार्डबोर्ड धरा. आता या फिगरमध्ये आपल्याला हा कार्डबोर्ड दिसतोय जो आपला कार्डशीट कार्ड जो लाईट सोर्स होता किंवा पॉइंट सोर्स होता त्याच्यापासून 1 meter अंतरावर आपण एक स्क्रीन ठेवूया. प्लेस अ स्क्रीन वर्टिकली ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 meter बियॉन्ड द कार्डबोर्ड. हँग द बिग बॉल बिटवीन द स्क्रीन अँड द कार्डबोर्ड. आता ही जी स्क्रीन आहे आणि ही जो कार्डबोर्ड आहे त्याच्यामध्ये आपण एक बॉल हँग करूया किंवा टांगून ठेवूया. हँग द बॉल बिटवीन द स्क्रीन अँड द कार्डबोर्ड. ऑब्झर्व द शॅडो ऑफ ए बी ऑफ द बॉल. शॅडो ए बी ऑफ द बॉल. आता आपल्याला इथे दिसते आहे की हे लाईट सोर्स होता पॉइंट सोर्स होता
त्याच्यातनं जी रेज बाहेर पडले त्याच्यामध्ये आता ते रेज होते ते डायरेक्टली समोरच्या स्क्रीनवर त्याची किरणं पडली, परंतु जेव्हा तुम्ही मध्यभागी बॉल धरला तेव्हा ह्या बॉलची त्या स्क्रीनवर एक सावली आपल्याला दिसत आहे. ह्या सावलीला नाव दिले आहे AB. आता ह्या बॉलची जी शॅडो आहे त्याला AB असं नाव दिलेलं आहे. आपल्याला ही जी सावली आहे ती बॉलपेक्षा मोठ्या आकाराची इथे दिसत आहे. द रेज OP अँड OQ स्टार्टिंग फ्रॉम द पॉइंट सोर्स जस्ट पास बाय द बॉल अँड फॉल ऑन द पॉइंट्स AB ऑन द स्क्रीन रिस्पेक्टिवली. द रेज OP अँड OQ आपल्याला इथे पॉइंट सोर्सपासून निघणारे दोन रेज दिसत आहेत OP अँड OQ. आता हे जे आहेत त्यांच्यामुळे स्क्रीनवर A पॉइंट दिसतोय आणि B पॉइंट दिसतोय, त्याच्यावर मध्ये आपल्याला सावली किंवा शॅडो तयार झालेली दिसते. द रेज OP अँड OQ स्टार्टिंग फ्रॉम द पॉइंट सोर्स जस्ट पास बाय द बॉल, ते बास बॉलमधनं हे जे रेज आहेत OP अँड OQ हे बॉलमधनं पास होत आहेत आणि त्या स्क्रीनवर आपल्याला स्क्रीनवर ते जाऊन आपल्याला दिसत आहेत पॉइंट A अँड पॉइंट B रिस्पेक्टिवली. हाऊएवर सीन्स नो रेज ऑन द स्क्रीन रीच द स्क्रीन बिटवीन पॉइंट्स A अँड B दॅट पार्ट रिमेन्स अनलीट. आता आपण इथे परत बघूया. आता हा ही जेव्हा मेणबत्ती होती मेणबत्तीच्या मध्ये आपण कार्डशीट कार्ड पेपर धरला किंवा कार्डबोर्ड धरला आणि त्याला होल धरलं, या होलमधनं जे रेज बाहेर पडले जर तिथे जर आता हे जे रेज होते ह्या स्क्रीनवर जाऊन आपल्याला लाईट पूर्ण दिसले असते आणि तो पूर्ण आपल्याला तिथे लाईट दिसला असता त्या स्क्रीनवर, परंतु ज्या वेळेला तुम्ही मध्ये बॉल धरला तर ती लाईटचे जे रेज होते ते A आणि पॉइंट B मध्ये पर्यंत पोचू शकले नाहीत, कारण आपण मध्ये बॉल धरला त्याच्यामुळे जे लाईटचे रेज होते ते A आणि B पॉइंटच्या मधल्या भागात पोचू शकले नाही आणि त्या A आणि B पॉइंटच्या मध्ये आपल्याला एक डार्क भाग दिसतोय त्याला शॅडो असं म्हणतात. दिस इज द डार्क शॅडो ऑफ द अम्ब्रा. आता ही जी आपल्याला A आणि B पॉइंटच्या मध्ये आपल्याला जी शॅडो दिसते किंवा सावली दिसते त्याला अम्ब्रा असं म्हणतात. A आणि B पॉइंटच्या मध्ये जी आपल्याला डार्क भाग दिसतोय किंवा शॅडो दिसते त्याला अम्ब्रा असं म्हणतात. वॉट हॅपन्स इफ द कार्डबोर्ड विथ द पिन होल इज रिमूव्ह. आता जर आपण लाईट कॅन्डल आणि त्याच्यामध्ये होता तो कार्डबोर्ड जर आपण काढून टाकला तर काय होईल. नाऊ वी डू नॉट हॅव अ पॉइंट सोर्स. आता जर तुम्ही तो पॉइंट असलेला कार्डबोर्ड काढून टाकला तर आपल्याला पॉइंट सोर्स मिळणार नाही. दिस सोर्स इज कॉल्ड एक्सटेंडेड सोर्स. आता आपल्याला इथे दिसते या फिगरमध्ये आता हा टॉर्च आहे, हा टॉर्च आणि बॉल आहे. टॉर्च आणि बॉलच्या मध्ये कुठलाही कार्डबोर्ड नाही आहे त्यामुळे टॉर्चपासून येणारे रेज डायरेक्ट बॉलपर्यंत पोचतात. आता हा जो टॉर्च आणि टॉर्चपासून निघणारे जे रेज आहे त्यांना ते त्याच्यामध्ये कार्डशीट काढून टाकलेलं आहे किंवा पिन थोडा पॉइंट काढून टाकलेला आहे अशा याला एक्सटेंडेड सोर्स असं म्हणतात. अशा रेज हे जे रेज मिळतात त्याला एक्सटेंडेड सोर्स असं म्हणतात. वॉट हॅपन्स इफ द कार्डबोर्ड विथ द पिन होल इज रिमूव. नाऊ वी डू नॉट हॅव अ पॉइंट सोर्स. आता आपल्याला पॉइंट सोर्स मिळत नाही आहे. दिस सोर्स इज कॉल्ड एक्सटेंडेड सोर्स. वॉट इज द नेचर ऑफ द शॅडो फॉर्म बाय द एक्सटेंडेड सोर्स. आता ह्या एक्सटेंडेड सोर्समुळे जी सावली आपल्याला मिळते किंवा जी शॅडो मिळते ती कोणत्या प्रकारची असते. ड्यू टू द एक्सटेंडेड सोर्स वी सी टू पार्ट्स इन द शॅडोज. आता हा जो एक्सटेंडेड सोर्स आहे त्याच्यामुळे आपल्याला शॅडोचे दोन प्रकार आपल्याला इथे दिसतात. ड्यू टू द एक्सटेंडेड सोर्स वी सी टू पार्ट्स इन द शॅडो ऑफ द बॉल ऑन द स्क्रीन.
वन फेंट अँड वन डार्क. आता हा जो एक्सटेंडेड सोर्स आहे, आता ह्या टॉर्चमधनं मिळणारे रेज ह्या बॉलच्या पलीकडे आपल्याला दिसतात, त्याच्यामुळे आपल्याला दोन सावली शॅडोचे दोन प्रकार दिसतात. एक शॅडो आहे ती डार्क कलरची आहे आणि एक शॅडो आहे ती फेंट कलरची आहे. द फेंट पार्ट बी सी इज कॉल्ड पेनम्ब्रा. आपल्याला इथं ते ही बी सी फेंट शॅडो दिसली आहे तिला पेनम्ब्रा असं म्हणतात, अँड डार्क पार्ट इज कॉल्ड अम्ब्रा, अँड डार्क पार्टला अम्ब्रा असं म्हणतात. डार्क पार्ट आहे ए आणि डी यांच्यामध्ये जी शॅडो आहे तिला अम्ब्रा असं म्हणतात, ते डार्क असते. आणि सी बी आणि सी याच्यामध्ये जी शॅडो आहे ती लाईट फेंट कलरची आहे तिला पेनम्ब्रा असं म्हणतात. लेट अस सी व्हॉट हॅपन्स इन द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी वेन द बॉल इज बिगर दॅन द एक्सटेंडेड सोर्स. आता लेट अस सी व्हॉट हॅपन्स इन द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आता जी आपण ॲक्टिव्हिटी केली आहे त्याच्यामध्ये एक्सटेंडेड सोर्सपेक्षा जर बॉल बिगर साईजचा असेल तर काय होईल. कीपिंग द डिस्टन्स बिटवीन द एक्सटेंडेड सोर्स अँड द बॉल कॉन्स्टंट मूव द स्क्रीन फर्दर अँड फर्दर अवे. आता ही जी ज्या स्क्रीनवर शॅडो फॉर्म होते किंवा ज्या स्क्रीनवर सावली फॉर्म होते, कीपिंग द डिस्टन्स बिटवीन द एक्सटेंडेड सोर्स, आता एक्सटेंडेड सोर्स आणि बॉल यांच्यामधलं अंतर तुम्ही कॉन्स्टंट ठेवा. एक्सटेंडेड सोर्स आणि बॉल ह्यांच्यामधलं अंतर तुम्ही स्थिर ठेवा आणि जी तुम्ही स्क्रीन आहे ती तुम्ही अजून थोडी थोडी लांब नेत राहा आणि त्याच्यानंतर तुम्ही ती जी शॅडो आहे त्याचं ऑब्झर्व करा. ॲज द स्क्रीन मूव्स फर्दर द अम्ब्रा अँड पेनम्ब्रा इन द शॅडो ऑफ द बॉल आर सीन टू बिकम बिगर अँड बिगर. जसजसं तुम्ही स्क्रीन पाठीमागे नेत जाल तर तुम्हाला पेनम्ब्रा आणि अम्ब्रा आहे या शॅडो तुम्हाला बिगर अँड बिगर होताना दिसतील किंवा मोठ्या मोठ्या होताना दिसतील. नाऊ रिप्लेस द बिग बॉल विथ वन दॅट इज स्मॉलर इन साईज. आता तुमचा जो मोठ्या आकाराचा बॉल होता तो तुम्ही त्याच्याबदली तुम्ही एक लहान साईजचा बॉल घ्या जो बॉल लाईट सोर्सपेक्षा स्मॉलर साईजचा असेल. ऑब्झर्व इट शॅडो ऑन द स्क्रीन. आता तुम्ही जो तुम्ही लहान बॉलची शॅडो घ्याल ती तुम्ही स्क्रीनवर ऑब्झर्व करा. वी सी द पेनम्ब्रा अँड अम्ब्रा ऑफ द बॉल ऑन इट. आपल्याला स्क्रीनवर अम्ब्रा आणि पेनम्ब्रा आपल्याला ह्या दोन्ही दिसतील. नाऊ विदाउट मूव्हिंग द लाईट सोर्स द बॉल मूव द स्क्रीन. आता तुम्ही लाईट एक्सटेंडेड सोर्स आणि बॉल हे न हलवू नका अँड मूव द स्क्रीन फर्दर अवे फ्रॉम द बॉल आणि बॉलपासनं स्क्रीन थोडी थोडी अजून लांब नेत राहा अँड ऑब्झर्व इट शॅडोज. आता तुम्ही त्या शॅडो त्यांचं ऑब्झर्वेशन करा. ॲज द स्क्रीन मूव्स फर्दर जसजशी स्क्रीन लांब तुम्ही न्याल द अम्ब्रा बिकम स्मॉलर. अम्ब्रा म्हणजे डार्क शॅडो स्मॉलर होते स्मॉलर अँड ॲट अ सर्टन पॉईंट इट डिसॲपियर्स. आणि काही वेळाने जसजसं तुम्ही लांब न्याल स्क्रीन तशी ती काही वेळाने डिसॲपियर किंवा नाहीशी होते. व्हॉट इज अन एक्लिप्स. एक्लिप्स म्हणजे ग्रहण. द मून रिव्हॉल्व्स अबाउट द अर्थ अराउंड द अर्थ. आता मून आहे तो अर्थभोवती फिरत असतो अँड द अर्थ अलॉंग विथ द मून रिव्हॉल्व्स अराउंड द सन. आणि अर्थभोवती मून फिरता फिरता अर्थ सूर्याभोवती फिरत असते. देअर ऑर्बिट्स ऑफ रिव्होल्युशन आर ऑल डिफरंट. आता त्यांचे रिव्होल्युशनचे जे ऑर्बिट आहेत हे वेगवेगळे असतात. वेन द सन मून अँड द अर्थ कम इन अ स्ट्रेट लाईन अँड एक्लिप्स इज सेट टू बी हॅव टेकन. जेव्हा सूर्य मून आणि अर्थ जेव्हा एका सरळ रेषेत येतात त्यावेळेला ग्रहण होतं असं म्हटलं जातं. सोलार इक्लिप्स ड्युरिंग द रिव्होल्युशन म्हणजे जेव्हा अर्थ असते ती सूर्याभोवती फिरत असते. वेन द मून कम्स बिटवीन द सन अँड अर्थ जेव्हा रिव्होल्युशनच्या दरम्यान वेन द मून जेव्हा सूर्य सन आणि अर्थच्या मध्ये येतो.
सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जेव्हा मून येतं, अ शॅडो ऑफ द मून इज कास्ट ऑन द अर्थ अँड द सन कॅनॉट बी सीन फ्रॉम द पार्ट इन द शॅडो. During its revolution, when the moon comes between the sun and the earth, a shadow of the moon is cast on the earth and sun cannot be seen from the part in the shadow. During the revolution, revolutionच्या दरम्यान, when the moon comes between sun and the earth, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, a shadow of the moon इज कास्ट ऑन द अर्थ. त्याच्यामुळे सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जेव्हा मून येतो, त्यावेळेला मूनची शॅडो चंद्राची सावली अर्थवर पडते अँड सन कॅनॉट बी सीन फ्रॉम द पार्ट इन द शॅडो. आणि त्यामुळे आपल्याला काही सूर्याचा काही भाग दिसू शकत नाही. दिस इज कॉल्ड अ सोलार इक्लिप्स. याला सूर्यग्रहण असं म्हणतात. अ सोलार इक्लिप्स इज सीन ओनली ऑन अ न्यू मून डे. आता सूर्यग्रहण आहे हे फक्त अमावस्येच्या दिवशी होतं. द सोलार इक्लिप्स मे बी इदर पार्शियल ऑर टोटल. सूर्यग्रहण असतं हे पूर्ण किंवा खंडग्रास किंवा खग्रास सूर्यग्रहण असतं. समटाईम्स द सोलार डिस्क इज कम्प्लिटली कव्हर बाय द मून. आता मूनची जी सावली आहे त्याच्यामुळे द समटाईम्स द सोलार डिस्क इज कम्प्लिटली कवर बाय द मून. मूनमुळे पूर्णपणे झाकली जाते, त्यावेळेला आपल्याला सोलार इक्लिप्स होतं असं म्हणतात. वेन द सोलार डिस्क इज नॉट कवर्ड फुल्ली बाय द मून वी हॅव अ पार्शल सोलार इक्लिप्स. जेव्हा सूर्य वेन द सोलार डिस्क जी डिस्क आहे ती मूनमुळे कम्प्लिटली झाकली जात नाही, त्यावेळेला पार्शल सूर्यग्रहण आहे, पार्शल सोलार इक्लिप्स आहे असं म्हणू शकतो. ड्युरिंग अ सोलार इक्लिप्स अल्ट्राव्हायोलेट रेज विच आर हार्मफुल टू अस रीच द अर्थ. जेव्हा सूर्यग्रहण होतं तेव्हा सूर्यापासून निघणारे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात जे आपल्यासाठी अपायकारक असतात, ते पृथ्वीपर्यंत पोचतात. अ सोलार इक्लिप्स शुड नेवर बी वॉच विथ द नेकेड आय. सूर्यग्रहण हे कधीही नुसत्या डोळ्यांनी बघू नये. अ स्पेशल टाईप ऑफ गॉगल्स शुड बी यूज फॉर दिस पर्पज. सूर्यग्रहण बघण्यासाठी जे काही गॉगल्स आपल्याला मिळतात स्पेशल, ते इथे वापरावे. आता इथे लुनार इक्लिप्स किंवा चंद्रग्रहण. वेन द अर्थ, आता सूर्यग्रहणमध्ये आपण बघितलं सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो, त्याच्यामुळे आपल्याला चंद्राची जी सावली आहे ती आपल्याला पृथ्वीवर पडताना दिसते, त्यामुळे सूर्याचा काही भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसत नाही, त्याला सूर्यग्रहण असं म्हणतात. वेन द अर्थ कम्स बिटवीन द सन अँड द मून, जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये जेव्हा पृथ्वी येते, अ शॅडो ऑफ द अर्थ इज कास्ट ऑन द मून, त्यावेळेला पृथ्वीची सावली ही मूनवर पडते अँड पार्ट ऑफ मून इज कवर्ड. आणि त्याच्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे चंद्राचा काही भाग झाकला जातो. दिस इज कॉल्ड लुनार इक्लिप्स. याला लुनार इक्लिप्स किंवा चंद्रग्रहण असं म्हणतात. अ लुनार इक्लिप्स इज सीन ओनली ऑन फुल मून नाईट. लुनार इक्लिप्स हे आपल्याला फुल मून नाईटला किंवा पौर्णिमेला आपल्याला दिसतं. इफ द होल मून कम्स इन द शॅडो ऑफ द अर्थ. आता पृथ्वी आणि इफ द होल मून कम्स, पूर्ण चंद्र जर अर्थच्या सावलीमध्ये आला, पूर्ण चंद्र जर पृथ्वीच्या सावलीमध्ये आला, इट इज कॉल्ड लुनार इक्लिप्स. त्याला टोटल लुनार इक्लिप्स असं म्हणतात. वेन द शॅडो ऑफ द अर्थ इज कास्ट
ओनली ऑन द पार्ट ऑफ द मून. आता पृथ्वीची जी सावली आहे ती, इफ द होल मून कम्स इन द शॅडो ऑफ द अर्थ, पृथ्वीची सावली आहे त्याच्या, पृथ्वीच्या सावलीमध्ये जर पूर्ण चंद्र आला तर त्याला टोटल लुनार इक्लिप्स म्हणतात. आता पृथ्वीच्या सावलीमध्ये जर काही चंद्राचा काही भागच आला किंवा चंद्राच्या काही भागावरच जर पृथ्वीची सावली पडली तर त्याला पार्शल लुनार इक्लिप्स असं म्हणतात. यू कॅन वॉच अ लुनार इक्लिप्स विथ द नेकेड आय. आपण चंद्रग्रहण हे नुसत्या डोळ्यांनी सुद्धा बघू शकतो. अ लुनार इक्लिप्स कॅन बी सीन ओव्हर अ पिरियड ऑफ फ्यू अवर्स. आपण काही तास चंद्रग्रहण बघू शकतो. डू यू नो इक्लिप्सेस ऑफन अकर इन द सोलार सिस्टीम ॲज सीन फ्रॉम द अर्थ. वेन अ प्लॅनेट ऑर स्टार पासेस बिहाइंड द मून द स्टेट इज कॉल्ड ऑकल्टेशन. इक्लिप्सेस ऑफन अकर इन द सोलार सिस्टीम. ही जी सोलार सिस्टीम आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ग्रहण होत असतात. ॲज सीन फ्रॉम द अर्थ वेन अ प्लॅनेट प्लॅनेट ऑर स्टार पासेस बिहाइंड द मून. आता पृथ्वीवर न बघताना जर एखादा ग्रह किंवा एखादा तारा सूर्याच्या चंद्राच्या मागे आपल्याला दिसला तर अशा स्थितीला ऑकल्टेशन असं म्हणतात. इट इज कॉमन फिनॉमिनन दॅट अकर्स विथ द सन द मून अँड द अदर स्टार्स. अशी घटना सामान्यपणे होत असते. फॉर एक्झाम्पल इन 2016 द स्टार कॉल्ड रोहिणी वॉज हिडन बिहाइंड द मून. 2016 रोहिणी नावाचा तारा आपल्याला चंद्राच्या पाठीमागे दिसला होता. आफ्टर सम टाइम इट केम अपियर्ड ऑन अदर साइड ऑफ द मून. त्याच्यानंतर काही काळाने आपल्याला तो चंद्राच्या शेजारी दिसला. झिरो शॅडो डे द डे ऑन विच द सन रिचेस एक्झॅक्टली ओव्हर हेड इज कॉल्ड झिरो शॅडो डे. द डे ऑन विच सन रिचेस एक्झॅक्टली ओव्हर हेड. अशा दिवशी ज्या दिवशी सूर्य एक्झॅक्टली आपल्या डोक्यावरती असतो त्या दिवशी झिरो शॅडो डे असतो. त्या दिवसाला झिरो शॅडो डे असं म्हणतात. ऑन दॅट डे ॲट नून शॅडोज कम्प्लिटली डिसअपियर. त्या झिरो शॅडो डेच्या दिवशी दुपारी बरोबर दुपारी 12 जी सावली असते ती कम्प्लिटली नाहीशी होते. दिस इव्हेंट कॅन ओनली बी सीन इन द रिजन बिटवीन ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. दिस इव्हेंट अकर्स इन समर ऑन डिफरंट डेज इन डिफरंट प्लेसेस इन द रिजन. आता ही जी घटना असते ही अशा उन्हाळ्यात होते, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला उन्हाळ्यात होताना दिसते. An eclipse is a natural phenomenon. Eclipse हे ग्रहण हे एक नैसर्गिक घटना आहे. Many superstitions connected to eclipses are prevalent in the society. आता ह्या असं ग्रहणाविषयी काही अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत आणि त्या आज आपल्या समाजात पसरलेल्या आहेत. इट इज नेसेसरी दॅट एव्हरी वन मेक्स एफर्ट्स टू गेट रीड ऑफ द सोसायटी ऑफ सुपरस्टिशियस बिलीफ. अशा अंधश्रद्धांपासून समाजाने लांब राहायला हवं.